नगर जिल्ह्यातून विनयभंग आणि छेडछाड प्रकरणी पुकारण्यात आलेल्या भांबोरा गाव बंदला हिंसक वळण लागलाय. संतप्त ग्रामस्थांनी आरोपींच्या झोपड्या पेटवल्या आहेत. भांबोरा गावात काल मुलीची छेड काढण्यावरून ग्रामस्थ संतप्त झाले होते. आज गावबंदची हाक देण्यात आली होती. या गावबंदला हिंसक वळण लागलंय. या आरोपींच्या झोपड्या पेटवून देण्यात आल्या आहेत. पालकमंत्री राम शिंदे भांबोरा गावात दाखल झालेत. विनयभंग प्रकरणी आज भांबोरा गावबंदची हाक देण्यात आली होती. या गावबंदला हिंसक वळण लागलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी निखिल चौकर सध्या आपल्या संपर्कात आहेत. निखिल, काय सध्या परिस्थिती आहे? पालकमंत्री सुद्धा दाखल झालेत. नक्कीच, काल अल्पवयीन मुलीची छेडछाड करण्याचं प्रकरण घडलं होतं. यानंतर तीन आरोपींना ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं आणि या घटनेच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आला होता. या बंदनंतर पालकमंत्री राम शिंदेने देखील गावामध्ये भेट दिली आणि आरोपींवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी आश्वासन पण दिले. मात्र संतप्त ग्रामस्थांनी हे जे आरोपी आहेत त्यांच्या वस्तीवर जाऊन त्यांची घरं देखील पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक प्रकारचं हिंसक वळण या लागलेलं आहे आणि गावामध्ये देखील तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भूषण, धन्यवाद निखिल या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय नगर जिल्ह्यातल्या भांबोरा गावात आज गावबंदची हाक देण्यात आली होती. या गावबंदला हिंसक वळण लागलं. ग्रामस्थांनी आरोपींच्या झोपड्या पेटवून दिल्या. या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दल तिथे तैनात आहे. त्याचबरोबर पालकमंत्री आता तिथे दाखल झालेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.